हरिओम, मी अश्विनी संदीप पिसार, वाई उपासना केंद्र. अनुभव माझा छोटासाच आहे, पण माझ्यासाठी खूप तो म्हणजे मला असं वाटायचं की मी खूप लोकांचे अनुभव ऐकायची युट्यूबला, फेसबुकला, की लोक म्हणायची की बापू आमच्याकडे आले आणि जेवण केलं, हे केलं. पण मला असं वाटायचं, अरे बापू माझ्याकडं कधी खाणार आणि कधी जेवणार. आणि ते मी बोलायची मनातल्या मनात बापूंच्या सोबत. आणि म्हणजे परत आपला आहे ते आपण बोलतोच बापूं बरोबर सतत. आणि एक दोन महिन्यापूर्वी सकाळचा खोळपाक वगैरे झाला, मी ताट केलं जेवणाचं, आणि माझी आईची आई आली होती, आजी आली होती माझी, आणि आम्ही सगळेजण एक बापूंना जेवण ठेवणार आणि एक मी एक 15 मिनिटं बापूंच्या पुढे जेवणाचं ताट ठेवते. आणि नंतर मग मी रोज मग तेच ताट मी मला जेवायला घेते बापूंच्या पुढे ठेवल्यानंतर. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी ते ताट ठेवलं आणि माझी आजी वगैरे आली होती, आणि मी बाबूंना तर चला ते ताट आधी उचलून ठेवायच्या अगोदर मी बाकी सगळ्यांना ताटं बनवत होते जेवणाची. तर माझ्या सासूबाई जाऊ आणि माझी आजी, माझी मुलं, अशी सगळेजण आम्ही बसणार जेवायला. आणि आजीला म्हटलं, सगळ्यांची ताटं मी बनवले आणि आजीला म्हटलं मी की माई देऊ, मी आजीला माई म्हणते, तर तेवढं माई बाबूंच्या पुढे जे ठेवलं ताट आहे ते तुम्हाला दे गं. तर तिनं ते उचलून दिलं आणि मी बघते तर अक्षरशः अगदी साधं जेवण होतं, काय असं की आपलं रोज अगदी भाकरी भाजी आमटी वगैरे भात असंच मी ठेवलं होतं बापूंच्या पुढं. आणि त्याच्यातला एक घास मोडून खाल्लेला होता, तर मी पूर्ण ते भाकरी मोडून असं एक भाकरी मी ठेवली होती बापूंच्या पुढं, तर त्यातला एक घास मोडून खाल्ला होता. तर मी माईला म्हणला, अगं तू ह्यातलं तोडलंस का आता तुकडा वगैरे भाकरीचा? तर आजी म्हणली, नाही गं मी आता तुझ्याच एकदा तर उचलून देते ताट. मला असं वाटलं की तिने माझ्या जावेच्या मुलाला वगैरे एक घास आपलं चारला की काय तो हे, नाही म्हणले तुझ्याकडे दिले डायरेक्ट उचलून ताट. तर अक्षरशः म्हणजे माझी ती इच्छा पण बापूंनी पूर्ण केली, म्हणजे बापूंनी त्याच्यातला एक घास खाल्ला होता. आणि तो अनुभव म्हणजे जेवले माझ्याकडे बापू आणि खरंच जेवतात खरंच, ह्याच्यावर विश्वास बसला माझा. मला वाटतं नाही हे बापू फक्त माझं काही लाड करत नाहीत, बाकीच्याच लाड करतात आणि माझ्याकडे काही जेवत नाहीत बापू. आणि बापूला मी रोज विचारते, बापू तुला आवडलं का जेवण, तू माझ्याकडे कधी जेवणार? कारण मी अशा अनुभव खूप ऐकलेले होते की बापू जेवलेले, कॉफी पिलेली आहे, असं खूप अनुभव ऐकलेले. आणि ही माझी इच्छा पण बापूंनी पूर्ण केली. हरिओम श्रीराम अंबनिया.